नमस्कार मित्रांनो, जय जवान जय किसान चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज मी वजीरखेडे तालुका मालेगाव या ठिकाणी आलो आहे. पावसाळ्यात म्हशींचे दूध काढताना किती हाल होतात ते आपल्याला ह्या व्हिडिओमधून बघायला मिळणार आहे. तसेच हे शेतकरी बांधव काय संवाद करणार आहेत ते आपण ह्या व्हिडिओमधून पाहूया. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आणि जर तुम्ही नवीन व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान. हॅलो मामू, पाणी आणणं पडी का? चलो लोक बिचारा परेशान दिसत का? धावपळ चालू आहे दुनियाभर ना. माय लेकरं समायर आणि माहिती का लाडकी बहीण लाडकी बहीण करीन की लोक परेशान करता का माहिती का? लाडका भाऊ परेशान होत्या ना. आपल्याकडे काही एवढं आहे नाही मामा, बाकी तिकडे लय आहे मुंबईत आहे. हय काय बावीस देवशे रुपये दुधाला काय दुधलंय ते देणारा काय ती ते मामाकडे 10 म्हशी जनावर होती बरोबर सी त्या मा 4 म्हशी तू दिल्या ना बरोबर सी असे तू दूध खावाले गोल लागत ना या आमना आज पाना शिकल ना. ए ए चला इकडे आण ना. आई मग चल मोठा निंगे बर का नाही एक नी दमाडा आधी मी पळणार नाही. हे नाही रे मोठा नाही काही नाही. हे हे लय हाल छे दीदी चुकल ना. काय सांगू पगार कमी भेट मग दूधले भाव नाही दूधले भाव नाही छे असे जे बोलाय घेणा वाते ते देणं म्हणजे दूध नाही होई जनाल पण मशी मामा ते एक एक तू राहतो आहे ना बाते फॉर्म भर दे बघा
जसा शिक्षण करी पोऱ्या घेस येतेस नोकऱ्यांनी बघ जानाशी जानाशी नाही मजा आपली अरे 8.5 महिन्याने गावला की काव कोण जेव जरा सरकार देत होते पीएम किसानला पैसे देतात पण ते काय त्याने माल दुनियाभर नुकसान होईल ना भाऊ काय जीएसटी का पैसा जीएसटी का पैसा काय शिव काही फायदा नाही जीएसटी कसा कसा कापास सगळ्यापासून कोण तुम्ही तेल घ्या तर त्यांना पासून कापायचे जीएसटी प्रत्येक तुम्ही वस्तू घ्या साबण घ्या तर त्या जीएसटी लागते ना वाचे का खाद्यपदार्थ कोण म्हणे जीएसटी नाही आता तुम्ही शेतीसाठी खाद्य घेत फवारा घेत त्याला बी सगळं शेतीने खाद्य पिद्य पंप बी घ्या तुम्ही इकडं त्या जीएसटी लागे आणि माझे का सरकार सोबत होणार पहिला काळात नव्हती काय जीएसटी काही नव्हती काय जीएसटी जीएसटी महाली जीएसटी पण घ्या रोग राही चालू घ्या सर जीएसटी बघा त्यामुळे आय पता खेळ म्हणून काय करत सरकार बोगस लागे सरकार बोगस शेतकरी नाही बोगस शेतकरी शेतकरी ना शेतकरी काय बोगस सगळं शेतकरी सगळं खाईन त्याच आहे करा शेतकरी जीवन म्हणत तुमले फक्त आहे टाकतच पीक विमा टाका या टाका ते तुम्हाला कुठेच काढतस काय काम नव्हतं काय काम नव्हतं सगळ्या गोष्टीचं अनुदान सगळ्या गोष्टी साहेब ते अनुदान सगळं तुम्हाला कुठेच खायचं मोकळा जात तू म्हणतो माहिती आहे का पाणी टाक पाहिजे प्युअर मशीन काढत आणि ते वाटणं बरं काय शे व्यामा मामा किती गर्दी आमली आधी हा मामा गर्दी मामाने आधी गट आम्ही म्हणतो का गट होणे आधी अहो त्यातले काय समजा इथे काळी पामा चिकोल काय शे काय पान टाकणार तर तुला म्हणतात पान टाका पान टाक काय म्हणा येऊ टाकेल चालला चालू फार चिकोल चंद्रशी रस्ता नाही का रस्ता मामाने 16 एकर म्हणजे इटे रस्ता नाही काय करतात काही दूध आता कितला दूर की जाणार पाय पाय 1.5 किलोमीटर पुढे पाय 1.5 किलोमीटर आता पाय पाय जाणार 1.5 किलोमीटर आता पाय पाय जाशात धन बेकारी शे एवढा मक्की शे तू काय आणि डोकं ते गोड लागत काय कर भू ओला नाही का टाईमवर बंदी वाला म्हणतो ओला नाही का टाईमवर काय सांगू आधी डोक्यावर घेण घेण बरं सा आता तर दूध करून घेणं बरंच आहे बा असे डोक्यावर कॅन घेणे पडत काय करतात तो पण हे दुनंद करणार खाऊ शेती जो फिनिश आहे कोणता व्यवसाय तो पण हो सरकार बघ एवढं बनवलंच म्हणे असे होईल तसे अरे इथे काय लागेल पाहणार तुम्ही इतक्या लांब सोपत का तुम्ही काय समजे ना बंदी वळा म्हणतो टाईमवर यायला पाहिजे हो बरोबर सगळे गाडी घेणं पुढे बाय गाव सीधा डेरी मध्ये दूध टाके तर डेरी होतो टाइम लागत हो माऊली तुम्ही जा ते लय अवघड असत पुढे बर का अवघड राम 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 धन्यवाद बर का